झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, हार्ट टू हार्ट या मुलाखतींच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। आज आपण भेटणार आहोत एका अत्यंत प्रतिभावान व्यक्तिमत्वाला, ज्यानं अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती या तिन्ही क्षेत्रात स्वतःचा असा प्रादेशिक नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जावर ठसा उमटवलेला आहे। आपण भेटणार आहोत अमोल पालेकर यांना। अमोलजी, आपलं स्वागत। अमोलजींनी स्वतःच्या कर्तृत्वानं आपलं नाव जसं घराघरात नेलं, तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरही स्वतःच्या दिग्दर्शनानं एक ठसा उमटवलेला आहे। आज त्यांच्याशी आपण गप्पा मारताना उलगडणार आहोत जवळपास 3 दशकांचा त्यांचा प्रवास, आणि त्याहीपेक्षा सुद्धा मराठी रंगभूमी, हिंदी रंगभूमी, मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपट मागच्या 30 वर्षात नेमका कसा बदलत गेला, त्याचा बदलणारा पट त्यांनी कसा पाहिला आणि त्यांचा नवा येणारा चित्रपट, या सगळ्याविषयी आपण त्यांच्याशी मुक्त संवाद साधणार आहोत। अमलजी, पुन्हा एकदा आपलं स्वागत। आपण सुरुवात करूया तुमच्या बालपणापासून। आज आयुष्याच्या ह्या टप्प्यावर बालपणच्या नेमक्या कोणत्या आठवणी तुमच्याकडे आहेत? 2-3 खूप महत्वाचे टप्पे मला वाटतात। एक सगळ्यात महत्वाचा टप्पा असा की मी SSC झाल्यानंतर, माझा काळ तो SSC होता, 10वी 12वीचा नव्हता। SSC झाल्यानंतर मी ज्या वेळेला असा निर्णय घेतला की मला JJ स्कूल ऑफ आर्टला जायचंय, तो एक खूप महत्वाचा टप्पा मला वाटतो माझ्या आयुष्यातला। कारण इतका वेगळा निर्णय जो सर्वसाधारणपणे अपेक्षित तर नव्हताच, परंतु कोणी त्या वाटेने साधारणपणे जाणारा माणूस माझ्याही माहितीतला नव्हता, तर त्यामुळे मी जेव्हा असा निर्णय घेतला तेव्हा माझ्या घरच्यांना आणि माझ्या शिक्षकांपासून सगळ्या मित्रमैत्रिणींना, सगळ्यांनाच प्रचंड आश्चर्याचा धक्का बसला। पण त्यातला खूप महत्वाचा आणि अतिशय गोड भाग असा की माझ्या आईवडिलांनी त्याला हरकत घेतली नाही। माझ्या आईवडिलांनी मला काही प्रश्न विचारले की बाबा तू म्हणजे नेमकं काय करायचंय तुला, तर मी म्हटलं मला चित्रकार व्हायचंय। मग चित्रकार म्हणजे काय, तू कॅलेंडर्स बनवणार, पोस्टर्स बनवणार? म्हटलं नाही, मला फाईन आर्ट्स करायचंय, म्हणजे चित्रकलेच्या गाभ्याकडे जाऊन, किंवा त्याच्याही पेक्षा मला जी मूळ चित्रकला म्हणजे काय ती नीट समजून घ्यायची आणि ती शिकायची। तर त्याच्यावर दुसरा प्रश्न त्यांचा असा होता, पण मग तुझं इन्कम किंवा तू पोट कसं भरणार, उपजीविकेचं साधन काय? तर म्हटलं मला नाही माहित नाही। म्हणजे काय? तर म्हटलं की म्हणजे असं की मी पेंटिंग कशी करायची हे शिकणार, ते शिकल्यानंतर जर ते पेंटिंग विकलं गेलं तर मला त्याच्यातून काहीतरी पैसे मिळतील, पण विकलं जाईल असं पेंटिंग करायची माझी इच्छा नाहीये। म्हणून फाईन आर्ट्स करायचं, कमर्शियल आर्ट नाही करायचं, असा माझा नीट अगदी क्लिअर कट निर्णय होता। याच्यावरून आमची बरीच चर्चा झाली घरी, पण त्याचा शेवट असा होता की माझ्या आईवडिलांनी दोघांनीही मला असं मनापासून सांगितलं की जर तुला हेच करायचं असेल तर अगदी जरूर कर, पण त्याच्यात कुठे नंतर मागे वळून बघू नको किंवा अरे आपलं काही चुकलं का असं वाटून घेऊ नको, तुला जे काही सर्वस्व देता येईल ते तू त्याला दे आणि तुला जिकडे पोचायचंय तिकडे पोच। घरातला हा जो एक मोकळीकीचं वातावरण होतं किंवा आईवडिलांनी जी तुम्हाला तुमच्या विचारांना, तुम्हाला जे काही करायचंय करिअर त्याला सूट दिली, त्यातनंच कुठेतरी पुढच्या कला प्रवासाची बीज रोवली गेली? अगदी निश्चित। आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा कधी कुठे असे आपण क्रॉस रोड्स म्हणतो किंवा थांबून विचार करायची वेळ आली की आपण हे करावं का, असं करूया का, किंवा या दिशेने जायचं का नाही, हे विचार करताना मी जेव्हा जेव्हा वळून मागे बघितलं आणि ह्या गोष्टींची मला आठवण झाली तेव्हा सतत मला असं, मला स्वतःलाच त्याच्यातून बळ मिळालं की जर माझ्या आईवडिलांनी तेव्हा मला
एवढं प्रचंड स्वातंत्र्य दिलंय आणि असा नुसता विचार नाही इतका धाडसी विचार आणि ते पार पाडण्याची ताकद सुद्धा दिली की तू कर, तुला हेच करायचं आहे ना, तर मग बाकीचा कसलाही विचार करू नको, जाऊन कर. अमोलजीने हा प्रश्न अशा करता विचारतोय की ही मुलाखत महाराष्ट्रातले लाखो पालक बघणार आहेत आणि ते असे पालक बघणार आहेत की आताच 10वी 12वीच्या परीक्षा संपलेल्या आहेत. त्याच्यातला एखादा कोणीतरी असा अमोल पालेकर असेल जो आपल्या आई वडिलांना सांगेल की मला अशी काहीतरी वेगळी वाट चोखळायची आहे आणि मला 100% खाते त्यातले बहुसंख्य पालक त्याला त्या वाटेवरनं जाऊ देणार नाहीयेत, किंबहुना इतरांनीच मळलेली जी वाट घेतलेली आहे ती घ्यायला लावतील. त्याच्याकरता तुमचं हे उत्तर आणि तुमच्या घरात मिळालेली एक प्रकारची मोकळीकीची वातावरण जे आहे ते फार महत्वाचं असणार आहे. हे वातावरण हल्लीच्या मध्यमवर्गीय कुटुंबात आपण गमावतोय. मला मनापासून असं वाटतं की गेले अनेक वर्ष आपण जर बघितलं तर आपल्याकडचं सगळंच सामाजिक वातावरण किंवा विशेषतः शिक्षण, मग त्याच्यातून निवडायला लागणारी करिअर्स किंवा याच्याबद्दलचे होत गेलेले बदल, हे सगळे एका दृष्टीने आपण ज्याला रिझल्ट ओरिएंटेड म्हणतो की हे केलं तर काय होणार, ते होणार, मग हे केलं तर मी आणखी किती पावलं पुढे जाणार, अशा दृष्टीने म्हणजे आपली शिक्षण पद्धती सुद्धा इतकी बदलत गेली की परीक्षेसाठी म्हणूनच फक्त अभ्यास करायचा हा एक भाग त्याच्यात आहे आणि दुसरा भाग असा आहे की मग परीक्षेत हे येणार आहे का तरच मला शिकायचं आहे, नाही तर मला त्याच्यात काही ऑप्शनला टाकायचं नाही, ते नकोच, तुम्ही सांगूच नका मला. त्यामुळे माझा काळ आणि हा काळ यात जमीन आसमानाचा फरक आहे. मला अजून एक गोष्ट छोटीशी या निमित्ताने आठवली. शाळेत असताना मी एक काहीतरी बरा निबंध लिहिला तर तो निबंध नंतर वाचून दाखवला आणि तास संपल्यानंतर माझ्या शिक्षकांनी मला तू थांब असं सांगितलं. त्यांनी मला पुन्हा एकदा सांगितलं तो कसा छान आहे काय आहे वगैरे आणि मग त्यांनी मला असं विचारलं की तू दुर्गा भागवतांचं ऋतुचक्र वाचलंयस का? तुम्ही म्हटलं नाही बुवा. काय म्हणाले? तू न वाच, लायब्ररीत जा आणि ते पुस्तक काढून वाच. तर म्हटलं म्हणजे काय, मला कळलं नाही. मग त्यांनी सांगितलं की दुर्गा भागवत म्हणजे काय, ऋतुचक्र म्हणजे काय, आणि त्यांनी पुढे हेही सांगितलं की ह्याचा आपण करतोय त्या अभ्यासाशी काहीही संबंध नाही आहे पण तरी वाच. हो, तरी वाच, कारण तू जे काही करायचा प्रयत्न करतोयस तुला त्याच्यातून खूप काही मिळेल. आता ही जाणीव करून देणं किंवा या दृष्टीने मदत करणं, एक गायडन्स देणं, हा सगळा भाग आज होऊ शकेल का? मला वाटतं आज होऊ शकणार नाही. म्हणजे जर असे शिक्षक निश्चित असतील पण त्यांनी जर सांगायचा प्रयत्न केला तर त्यांना वेळेत काढता येईल की हे कशासाठी, परीक्षेत त्याचा उपयोग आहे का, पासून सगळं जे काही आहे. तर त्यामुळे आपण ज्या दिशेने आज धावतोय त्या सगळ्या धावण्यामध्ये या सगळ्याला कुठे वाव नाही आहे असं मला मनापासून वाटतं. काय करणार आता, मला खायला पैसे नाही, तडजोडी म्हणून तडजोड करावी लागते, असं करायला लागू नये म्हणून मी विचार करून, सुज्ञ विचार असं मला तेव्हा वाटलं, असा विचार करून मी म्हटलं की आपण एक नोकरी करूया. काय प्रकारची नोकरी होती? मी बँकेत क्लार्क म्हणून नोकरी पकडली. झी 24 तास एक पाऊल पुढे.